नवनीत मधला नवोदयचा स्वाध्याय 1.3। ठीक आहे, पहिल्यापासून सुरुवात करू स्वाध्यायाला। त्या पहिलं गणित काय वाच, संस्कार वाच बर, आवाज रे। पुढील पैकी सर, पुढील पैकी छेदकस्थानी सात, छेदकस्थानी सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती? पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती? बघा, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नवनीतची, नवोदयची गाईड घेणं गरजेचं आहे। त्या गाईडमधली, त्या पुस्तकातली ही गणितं आहेत आणि त्या गणिताचा आधार घेऊन आपण त्याचं बेसिक शिकवतो आहे। आता इथे पुढील पैकी सांगितलंय, पुढील पैकी म्हणजे कसा प्रश्न आहे हा? ऑप्शन बी। माइक बंद कर। ऑप्शन बेस्ड क्वेश्चन आहे, मग आपल्याला ऑप्शन पाहिजेत। ऑप्शन पहिला, माइक बंद कर रे। मी रिमूव्ह करेल बरं का? कुशल कांबळे, तुला आवाज येत नाही का? लक्षात येत नाही का? तुझ्या व्हिडिओ चालू ठेवतो, माइक बंद करतो। व्हिडिओ चालू पाहिजे। ए 12,789, बी असा प्रश्न मागच्या याच्यात पण झाला, 19,782, सी 18,792 आणि डी ऑप्शन आहे 19,728, 19,728। बघा आता आपल्याला प्रश्न काय आहे, पुढील पैकी शतकस्थानी म्हणजे एकक दशक शतक, शतकस्थानी सात असणारी, बघा इकडून एकक दशक शतक सात आहे, 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 म्हणजे इथे आपली अट पूर्ण होत नाही, सगळीकडेच सात आहे। पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी ते चेक केलं आपण तर सगळीकडे सात आहे, उत्तर भेटत नाही। भिन्न अंकांपासून तयार झालेली, सगळे अंक भिन्न आहेत, 1, 2, 7, 8, 9, 1, 2, 7, 8, 9, 1, 2, 7, 8, 9, 1, 2, 7, 8, 9, सगळे अंक वेगवेगळे आहेत, सगळ्या संख्या तेच अंक। इथंही आपला ऑप्शन म्हणजे उत्तरासाठी आपल्याकडे पूर्ण अट भेटली नाही। पुढे सांगितलंय भिन्न अंकापासून तयार झालेली पण सर्वात मोठी आणि पाच अंकी, सर्वात सगळ्या संख्या पाच अंकी आहे, फक्त त्यातली सर्वात मोठी कोणती? आता ही आहे 12,789, 12,782, या दोघींची तुलना केली तर ही लहान आहे, आपल्याला मोठी पाहिजे म्हणजे हे उत्तर नाही। इथे पुढे आहे 12,792, या दोघींची तुलना केली तर हे उत्तर नाही, ही मोठी आहे। आणि इथे आहे 12,792 आणि 12, काय 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 झालं रे? हे 12 हे 19,000 आहे, ठीक आहे। इथे 12,000 नसून, हो इथे 12,000 नसून किती हजार आहे? 19,000 आहे। 12,000 सगळ्यात लहान, 19,000, 18,000 पण सगळ्यात लहान। पहिलं सेशन संपलंय, दुसरं सेशन लगेच सुरू होत आहे। जॉईन झाले की माईक बंद करायचं। हा इथे 19,782 आणि 19,728
या दोघींची तुलना केली, या दोन संख्यांची तुलना केली तर आपल्याला याच्यामध्ये 19782 ही संख्या सर्वात मोठी दिसते, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी। बी इज राईट आन्सर। काय ते 19700 किती 82। ओके सर, मला क्वेश्चन आहे। एक मिनिट बोल, तुझा काय प्रश्न आहे? सर मला एक क्वेश्चन आहे। बोल सर, भिन्न म्हणजे काय? यस, दॅट्स लाईक अ व्हेरी गुड आन्सर। भिन्न क्वेश्चन, भिन्न म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय भिन्न? भिन्न म्हणजे डिफरंट। आता डिफरंट म्हणजे काय? वेगवेगळे। गुड, वेगवेगळे। म्हणजे काय तर वेगवेगळ्या अंकांपासून बनलेली। आणि असे प्रश्न कोणाला जर पडले तर ताबडतोब विचारायचे, बरं का? शाब्दिक चकमक आहे ही, इथेच सॉल्व केली जाते। नंतर ते असे शब्द येतील नाही येतील, पुढे येतात परंतु असेच येतील असं नाही। त्याच्यामुळे जिथे अडचण आली ते लगेच विचारायचं। तर पुढील पैकी शतकस्थानी 7 असणारी आपण टप्प्याटप्प्याने आन्सर चेक करत गेलो। शतकस्थानी 7 पाहिजे, बघितले सगळीकडे आहे। भिन्न अंकांपासून म्हणजे डिफरंट अंकांपासून बघितली, ते सगळ्या वेगवेगळ्या अंकांपासून तयार झालेले। सर्वात मोठी पाहिजे होती 5 अंकी, तर सगळीकडे 5 अंक आहे, फक्त पुढे राहिलं होतं सर्वात मोठी। सर्वात मोठी पाहण्यासाठी मोठ्या अंकांपासून विचार करायचा असतो। इथे 12 होते कट झाले, इथे 19000, 18000, 19000, 18000 पण कट झाले। आता राहिल्या दोन्ही मोठ्या 19000-वाल्या संख्या, तर त्या पुढे 19782, 19728। 28 हे लहान आहे, 82 ही मोठी संख्या आहे। सो 19782 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या आपल्याला त्या ठिकाणी भेटली। पुढचा 2 नंबरचा प्रश्न आपण बघू। आता 2 नंबरचा प्रश्न आहे 0, 3, 6, 7 आणि 9। 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न या अंकांची पुनरावृत्ती पुनरावृत्ती न करता न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान, तिथे दिलंय किमान, लहानात लहान म्हणजे किमान संख्येमधील अंतर आहे। बघा व्हिडिओ क्लिअर दिसतोय सगळ्यांना? हा, ओके ओके ओके। काय सांगितलंय? 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची काय करायची नाही? पुनरावृत्ती। पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिणे, ते पुन्हा पुन्हा लिहायचे नाही। पुनरावृत्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा वापर, पुन्हा पुन्हा वापर। तर आपल्याला काय सांगितलंय? पुन्हा पुन्हा वापर न करता का करून सांगितलंय का? नाही, करायचा नाही। आणि मग या अंकांपासून बनलेल्या, आता हे अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 अंकी मोठ्यात मोठ्या,
म्हणजे कमाल संख्येत, मोठ्यात मोठी म्हणजेच कमाल संख्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी। मग बनवा बरं यापासून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी त्याचा उतरता क्रम लिहित जायचं, नऊ सात सहा तीन शून्य झाली मोठ्यात मोठी म्हणजे कमाल संख्या व लहानात लहान म्हणजे किमान संख्या। आता लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की जर त्या संख्यांमध्ये शून्य असेल तर शून्य सोडून जी संख्या लहान आहे ती अगोदर घ्या। मग शून्य सोडून लहान संख्या कोणती आहे इथे, तर तीन आहे। त्याच्यानंतर आवाज कमी कर रे, त्याच्यानंतर शून्य शून्य पुढे सात आणि नऊ, त्याच्यानंतर काय इथपर्यंत आपण आलो किमान संख्या, त्याच्यात ती पुढे लिहिले त्यांनी अंतर, त्या दोन संख्येतील अंतर, अंतर म्हणजे काय फरक, आणि फरक म्हणजे काय, काय फरक म्हणजे वजाबाकी। गुड, हा मग याची वजाबाकी करायची, आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे। बघा सबट्रॅक्शन करूया आपण, नाईन मायनस झिरो मायनस नाईन होत नाही, सो या थ्री कडून वन कॅरीला घ्यावा लागेल, हा झिरो वरती जाईल, टेन होतील, इथे टू राहतील, देन टेन मायनस नाईन वन, देन टू मधून सेवन जात नाही, सो ह्या सिक्स कडून वन कॅरीला घ्यायला लागेल, इथे फाय राहतील, ट्वेल्व मायनस सेवन बोलत चला फाय, देन फाय मायनस सिक्स होत नाही, परत या सेवन कडून कॅरीला घ्यायला लागेल, इथे सिक्स राहतील, फिफ्टीन मायनस नाईन इथे किती रिमेन झाले सिक्स, अँड नाईन मायनस थ्री दॅट इज सिक्स्टी सिक्स नाईन मग याच उत्तर काय आहे, सिक्स्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड झालं। ऑप्शनची याला गरज नव्हती, आपल्याला डायरेक्ट उत्तर काढलं आपण, ऑप्शन काय याच सी, ऑप्शन नंबर सी, सी इज राईट आन्सर। सी कसं आहे याच, सी ऑप्शन हे बरोबर उत्तर आहे, ठीक आहे। चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न तिसरा, काय आहे, एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमध्ये तीन ह्या अंकाच्या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे, असा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर कसं पाहिजे होतं जरा लावा डोकं। प्रश्न लिहायचा आहे, हा प्रश्न लिहायचा आहे माझ्या सोबत, मी प्रश्न लिहितो, हा प्रश्न मी लिहितो, तुम्ही ठोंब्यासारखं बसायचं नाही। ओके आपण चेक करू आता, बघा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक हा आहे। तीन, पहिली गोष्ट याच्यामध्ये तीन इथे आहे, याच्यामध्ये तीन इथे आहे, आणि त्यांच्या स्थानिक किमती काढायच्या आहेत, या तीनची स्थानिक किंमत आहे तीस, या तीनची प्लेस व्हॅल्यू किती आहे तीन, स्थानिक किंमत म्हणजे काय,
बोला प्लेस वैल्यू, प्लेस वैल्यू। मग याची प्लेस वैल्यू आहे 30 आणि याची प्लेस वैल्यू आहे 3 आणि आपल्याला काय करायचं आहे की या त्यांच्यातला फरक काढायचा आहे। फरक म्हणजेच काय, वजाबाकी सबट्रॅक्शन करायची आहे आपल्याला। आता 30 - 3 = 27 तसं जर जमत नसेल, पण तसं येणं गरजेचं आहे। आपण 9 द्यायला चाललो, 30 मधून 3 आपल्याला असेच घालवता आले पाहिजेत। 30 मधून 3 आपल्याला असेच घालवता। बघा 30 मधून 1 गेला तर 29, 29 मधून अजून एक गेला 28, आणि 28 मधून आणखी एक कमी केला तर उरतात 27। आपल्याला उलटी उजळणी म्हणता आली पाहिजे। म्हणून या सगळ्याचं उत्तर आहे ऑप्शन सी। पुढे प्रश्न चौथा, हे तुम्ही तुम्हाला हे परत सोडवावं लागणार आहे। आपलं पुस्तक सोडवून झालं की तुम्ही मनाने परत हे सोडवायचं आहे। क्वेश्चन नंबर 4, 27, 3 - 7 या संख्येतील सातच्या स्थानिक संख्येमध्ये किती अंतर आहे। किती अंतर आहे सर? उत्तर 6993। बघा 7 ची प्लेस व्हॅल्यू किती होती, या 7 वर 30 म्हणजे 7000, आणि या 7 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 7, आणि याच्यातलं आपल्याला अंतर काढायचंय। अंतर म्हणजे फरक, आणि फरक म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन। जर 7000 मधून आपण 7 वजा केले तर तोंडी उत्तर याचं काढता आलं असतं पाहिजे आपल्याला। शेवटी इकडे 3 राहणार आहे, एकक स्थानी 3 असणार आहे। हा, आणि आपण जर चेक केलं तर तिथे एकक स्थानी 3 असणारा ऑप्शन ए आहे फक्त। आता काढून घ्या, याच्यातून याचे सबट्रॅक्ट करायचंय, म्हणजे या 6 कडून 1 कॅरीला इकडे डायरेक्ट देऊन टाका। मधले जे 2 आहेत ते 9 9 लिहा, इथे 6 राहणार। देन 10 - 7 = 3, देन 9 9 अँड 6। हे कसं केलं हे तुमचं बेसिकमध्ये झालेलं आहे, आणि आपण बऱ्याच वेळेस सांगितलं की मध्ये जर 0 असतील तर तिथे डायरेक्ट 9 9 लिहिले तरी चालतंय। ते का लिहायचे हे त्यावेळेला सांगितलं होतं, आता परत तुम्हाला सांगितलं जाईल, परंतु त्याला वेळ जाईल, कारण आपल्याला आज हे काय संपवायचंय, 2.3 कंप्लीट करायचंय। 1.3 सर? हा यस, 1.3। झोपलेले नाही आहेत तुम्ही म्हणायचं, जागे आहात सगळे। क्वेश्चन 5, पहिल्या बोला 10 नैसर्गिक विषम संख्यांची पुढे काय बेरीज आहे, किती आहे? पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आहे? ठीक आहे, आता बघा, काढा तुम्ही उत्तर काढा।
माइक बंद करायचा। अरे त्याचा आवाज कमी करना तुझ्या पुरता। आणि कोण सांगणार आहे मला हे कसं करायचं? सर मी सांगतो। सर मी सांगू जो पहिला सर मी सांगू आता उत्तर 25 येतो। विवेक पाचरणेला बोलू द्या। विवेक पाचरणे यस सर। पहिले दा नैसर्गिक विषम संख्याची बेरीज म्हणजे एक तीन एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणीस झाले का? दहा यस सर। ओके बर आता बेरीज कशी करायची? सर मी कशी एकोणीस ची एक ची बेरीज करायची, सतरा ची तीन ची बेरीज करायची, पंधराची पाच ची बेरीज करायची, तेराची आणि सातची बेरीज करायची, अकराची नऊची बेरीज करायची। त्याने काय होईल? त्याने वीस वीस पाच वारी मग सोपं जाईल। ओके बेरीज ही कलाबाजीने केली जाऊ शकते आणि अशीच सांगत असतो आपण नेहमी, नाही का? पण याचं उत्तर मी अजून वेगळ्या पद्धतीने एक सांगणार आहे तुम्हाला। एक आणि एकोणावीस, एक आणि एकोणावीस हा एक जर आपण एकोणवीस मध्ये टाकला तर याची बेरीज होते वीस, ठीक आहे? त्याच्यानंतर हा तीन, एक नंतर विषम संख्या पुढची आहे तीन, तो जर सतरामध्ये टाकला तर याची पण बेरीज होते वीस। हा पाच पंधरामध्ये टाकला तर याची पण बेरीज होते वीस। हा सात तेरामध्ये टाकला तर याचीही बेरीज होते वीस। आणि हा नऊ अकरामध्ये टाकला तर याची देखील बेरीज होते वीस। आता वीस 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 पाच वेळेस म्हणजेच वीस एक वीस, वीस दोन चाळीस, वीस त्रिक साठ, वीस चौक ऐंशी, वीसा पंच शंभर शंभर शंभर, ठीक आहे? एकशे ठीक आहे। आता हेच उत्तर मी एक सूत्र सांगतो तुम्हाला, बघा। अशा प्रकारचा प्रश्न असेल की दिलेल्या म्हणजे नैसर्गिक संख्यांची कोणत्याही संख्यांची क्रमाने असतील तर हां ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने ते भागिले ते करायचं। पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची एकूण संख्या दहा आहेत आपल्याकडे, हां त्यासाठी सूत्र लहान संख्या अधिक मोठी संख्या। बघा आता हे जर संख्या भरपूर असल्या तर बेरीज करताना अवघड जाईल। उद्याचा तास आपण या सूत्रावर घेऊ, पूर्ण पिरियड याच्यावर घेऊ, आपण वेगवेगळे गणित घेऊ। बघा लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले दोन याला गुणिले, आता हे भागिले दोन म्हणजे त्याच्यामध्ये अंतर दोनच आहे, याला गुणिले एकूण संख्या, याला गुणिले एकूण संख्या। बघा लहान संख्या कोणती आहे आपल्याकडे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची? लहान संख्या कोणती आहे? एक। अधिक मोठी संख्या कोणती आहे? एकोणावीस, याला भागिले किती? दोन। आणि गुणिले एकूण संख्या, एकूण संख्या किती आहे आपल्याकडे? दहा। दहा बघा याची बेरीज करा, ही पदावली आपल्याला पुढे शिकवल्या जाणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल।
अगोदर बेरीज करा, एकोणीस आणि एक वीस, वीस छेदात वीस भागिले दोन गुणिले दहा, गुणिले दहा, बे एक बे बेद आहे वीस, आणि या दोन्हीचा गुणाकार, दहा गुणिले दहा म्हणजेच शंभर. आलं उत्तर? शंभर. बघा उत्तर बरोबर आलंय का? हो सर. हा, या सूत्राची प्रॅक्टिस आपण उद्या घेऊ. आज आपण तुर्तास अगोदर काय करू, राहिलेली गणित कंप्लीट करू. याची प्रॅक्टिस उद्या मला ध्यान करून द्या, क्लास सुरू झाला की सर. दोनच मिनिट. अरे मी याच्यात पाठवतो ना लगेच, आता क्लास संपला की आपण पाठवणारच आहे ना. क्लास संपला की ग्रुपवर त्याचे फोटो पाठवणारच आहे. ठीक आहे. पुढचं गणित सिक्स नंबरचं गणित आहे. जर माईक 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 भांडे वाजतायत. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. यांच्या किमती आहेत, किती आहेत असा त्याचा अर्थ आहे. आपल्याकडे ऑप्शन ए ऋण एक म्हणजे मायनस वन अँड वन, बी एक आणि मायनस एक, सी झिरो आणि एक, अँड लास्ट ऑप्शन बेस्ट क्वेश्चन आहे तरी पण ऑप्शन कमी दिले. हा सांगतो, एक आणि शून्य. ऑप्शन बेस्ड क्वेश्चन नाही तरी ऑप्शन का लिहिले, ते नकळत लिहिल्या गेले. तशी काय ऑप्शन, आपल्याला ऑप्शनची गरज नाही, परंतु ऑप्शनची गरजही पुढे पडणार आहे प्रश्न सोडवताना. बघूया आपण आता कसं होतंय. काय आहे, ए ही बीच्या आधीची संख्या आहे. काय, ए ही बीच्या आधीची संख्या आहे. आपल्याला माहीत नाही कोणती संख्या कोणती आहे. आपण काय करू, एक संख्या ठरवा. कृष्णा शिंदे तुम्हाला एक संख्या सांग. सर सी नंबर, सर डी नंबर आहे. कृष्णा. यस सर. एक संख्या सांग मला. काय सर? अरे कोणतीही एक अंकी दोन अंकी एक संख्या सांग. सर मी सांगू. सर मी सांगू. काय कमाल आहे कृष्णा, तुला एक संख्या नाही आठवत शंभर मधली? सतरा. सतरा. बघा त्याने समजा, आता हे सगळं हे बघा, जर म्हटलंय तर म्हटलंय, जर तरच्या गोष्टी आहेत म्हणजे आपण आपल्या पद्धतीने घेऊ. समजा ए बरोबर आपण सतरा घेतली, त्याने सुचवली सतरा. आता काय सांगितलंय, ए ही बीच्या आधीची आहे म्हणजे बी ही एच्या नंतरची आहे. बी बरोबर किती असेल रे, ए बरोबर सतरा तर बी बरोबर किती? राईट, बी बरोबर अठरा, कारण ए ही बीच्या आधीची आहे. आता अठराच्या आधीची कोण? सतरा. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आपण बरोबर. आता आता आपलं डोकं लिंक लागली. पहिलं त्यांनी काय सांगितलंय, काय करायला सांगितलंय, ए वजा बी. ए म्हणजे किती? ए वजा बी. ए म्हणजे सतरा आणि बी म्हणजे अठरा. सतरा वजा अठरा. आता ही जेव्हा तुम्हाला पदावली शिकवेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतील नियम,
वजाबाकीचे नियम, मोठ्या संख्येतून असं जेव्हा असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे 18 तून 17 वजा करायचे, राहिला 1, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे, ते चिन्ह आहे मायनस, म्हणजे ऋण, यांची वजाबाकी किती येते, ऋण 1 मायनस 1. सर एक नंबर, अरे ऐक ना जरा, त्याच्यानंतर पुढचं बघा, बी म्हणजे बी वजा ए, घाई नाही करायची उत्तरासाठी. बी ची किंमत किती आहे 18, ए ची किंमत किती आहे 17, आणि याचं उत्तर किती येत आहे 18 वजा 17, म्हणजे सरळ सरळ साधी वजाबाकी आहे 1. म्हणजे पहिल्याचं उत्तर येतंय ऋण 1 आणि दुसऱ्याचं उत्तर येतंय 1, असा कुठे ऑप्शन आहे रे? ऑप्शन नंबर ए. हे तर चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे, आणि बी मध्ये काय झाले, अल्टा पालट झाली, त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे, आपलं ऑप्शन आहे ए बरोबर. ए इज राईट आन्सर. ओके, त्याच्यानंतर 7 नंबरचं गणित घेऊ आपण, अँड 7 नंबर इज लास्ट नंबर. माईक फक्त बंद ठेवा तेवढा. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे, यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. मला वाटतं जे नवीन 4 जण जॉईन झाले होते का, ते पहिलं सेशन संपल्याच्या नंतर परत जॉईन व्हायचं हे त्यांच्या लक्षात नाही आलं, ते जॉईनच नाही झाले. असो, आपण घेऊ त्यांना, उद्या जॉईन करून घेऊ त्यांना, सांगू. तुम्हाला सूचना द्यायची राहिली होती ना की परत सेशन सुरू होईल, डायरेक्ट ते ऑन द स्पॉट बंद झालं होतं. 70 आणि 80 यांच्यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. आता तुम्हाला मूळ संख्या चांगल्या पाठ आहेत, तुमच्याकडून पाठ करून घेतलेले आहेत. 70 नंतरची पहिली मूळ संख्या सांगा बरं काय, तर 71, 73, 79. चला करा यांची बेरीज. हे बघा बेरीज, त्यांची बेरीज 223 आहे. 9 आणि 4 13, 13 शी 3 कॅरीला गेला 1. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 1 22, 223 असं त्याचं उत्तर आहे, आणि ते ऑप्शन ए 223. सर आलं, ठीक आहे सर, माझं आलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर, माझं पण हे. हो ना. अशा प्रकारे आजचा क्लास आपला या ठिकाणी आपण संपवणार आहोत. सर बरोबर आलेलं सर. व्हेरी गुड, काय बोल बोल, काय म्हणतोस? अरे दररोज पाठवतो ना नोट्स, दररोज पाठवतो, बरोबर आहे ना? बाय सर. सर बाय बाय, गुड बाय. बघा, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर दररोज पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाहण्यासाठी याला शेअर करा. ओके, चला गुड बाय.